आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला आज सर्वोच्च न्यायालयामध्ये झटका बसला। न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने केंद्र सरकारकडून डेटा मिळवण्याची आशाही संपुष्टात आली। उलट 105 नगरपंचायतींची 21 डिसेंबरला होणारी निवडणूक ही आता ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहे। यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांअगोदर राज्य सरकारला इम्पिरिकल डेटा गोळा करावा लागेल आणि तरच या स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ओबीसींचं आरक्षण पुन्हा एकदा बहाल करता येणार आहे। त्यामुळे राज्य सरकारची आता इथे कसोटी लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढची सुनावणी या संपूर्ण मुद्द्यासंदर्भातली 17 जानेवारीला आता होईल। दरम्यान राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये फेटाळण्यात आल्यानंतर झालेल्या निवडणुकांच्या युक्तिवादावर भाजप नेत्यांनी आज काय प्रतिक्रिया दिल्यात बघूयात। आणि यापुढची कुठलीही निवडणूक जोपर्यंत हा एम्पिरिकल डेटा बॅकवर्डनेसचा तयार होत नाही आणि ट्रिपल टेस्ट फुलफिल होत नाही तोपर्यंत यापुढची कुठलीही निवडणूक ही राज्य सरकारने घेऊ नये। आवश्यकता असेल तर त्याकरता राज्य सरकारने कायदा तयार करावा, आम्ही त्याला मदत करू, एकमताने तो कायदा मंजूर करू। पण आता पहिल्यांदा 5 जिल्हा परिषदा गेल्या, आता 2 जिल्हा परिषदा अजून आणि 105 नगरपंचायती, इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसींना डावलण्याचं काम हे या नाकर्तेपणामुळे होत आहे। यापुढे तरी किमान 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करून त्यानंतरच इतर निवडणुका राज्य सरकारने घ्यावा अशी आमची मागणी आहे। पहिल्या दिवसापासून मी म्हटलंय, पण आता या होत असतील तर त्याला आम्ही आमच्या पद्धतीने लढू, पण आमची इच्छा अजूनही राज्य सरकारने प्रभावी भूमिका घ्यावी, अजूनही राज्य सरकारने म्हणावं। सगळे ओबीसी नेते जे मंत्री आहेत त्यांनी एवढे आंदोलन केले, ते म्हणतात आम्ही रस्त्यावर उतरू। मग मंत्री जर रस्त्यावर उतरू म्हणलं तर बाकीच्यांनी काय करायचं? मंत्र्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे। मंत्र्यांनी सांगितलं या निवडणुका काही करून पुढे ढकला, अजूनही आपल्याला काही करता आलं तर केलं पाहिजे। निवडणुका सरसकट रद्द करावी अशी काँग्रेसची मागणी होती या सगळ्या संदर्भात, जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही आपली मागणी तशी राहणार का किंवा काय राहणार? ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची मागणी फेटाळली आणि ते फेटाळणारच होतं। ज्या केसमध्ये ऑलरेडी सुप्रीम कोर्टाचा निकाल आला होता 4 मार्च 2021 की ओबीसी आरक्षण देताना ह्या बाबी पाळा, मग त्या न करता तुम्ही सुप्रीम कोर्टात पुन्हा निवडणुका रद्द करायला गेले आहेत। तुम्हाला माहित होतं हे फेटाळणार आहे सुप्रीम कोर्ट, तरी तुम्ही सुप्रीम कोर्टच्या मागे लागले होते। तुमचा हेकेकोरपणा लढला आहे आणि म्हणूनच ओबीसी आरक्षण गेलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।